माननीय जिल्हाधिकारी सतारा, जसं की सर्वांना माहिती आहे की आपले सतारा जिल्ह्यामध्ये 15-20 दिवसापूर्वीपासून मान्सून दाखल झाला आहे आणि याच्यामुळे मान्सून संदर्भात तयारी आणि लोकांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचवणे खूप गरजेचं आहे. यावर्षी मागच्या वर्षाच्यापेक्षा थोडा पाऊस कमी आहे, तरीसुद्धा आता मान्सून चालू झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळी काळजी घेण्याची गरज आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा प्रशासनाद्वारे जे काही वेगवेगळे नियोजन करण्याची गरज आहे, ते सर्व नियोजन सर्व विभागाने मिळून एकत्रित केलेलं आहे. ते महसूल विभाग असेल, जिल्हा परिषद विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल किंवा पोलीस विभाग असेल, सर्वांनी एकत्रित मिळून नियोजन केलेलं आहे. जसं की सर्वांना माहिती आहे की आपल्या जिल्ह्यात जवळपास 172 असे गाव आहे जिथे संभाव्य पूर येऊ शकतो आणि 124 असे गाव आहे जिथे दरड प्रवण होऊ शकतो. तर त्यासाठी आपण वेगळे डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन त्या गावासाठी तयार केलेले आहेत. हा सर्व गावामध्ये जवळपास 500 आपण आपदा मित्र नेमणूक केलेली आहे आणि त्या सर्व मित्राची आपण NDRFद्वारे ऑलरेडी ट्रेनिंग घेतलेली आहे आणि ते जे लोक आहेत ते आपल्याला वेळोवेळी जेव्हा गरज पडेल ते आपल्या गावाच्या लोकांसाठी आणि आपल्या सतराच्या नागरिकांसाठी आपल्याला मदत करायला तयार राहणार. याच्यासोबत NDRFची टीमसुद्धा गरजेचे प्रमाणे 15-30 जुलैपर्यंतच्या दरम्यान आपल्या जिल्ह्यामध्ये दाखल होणार. गरज पडली तर त्याचीही आपण मदत घेऊ, पण आपण ईश्वराने हा कामना करू की याची गरजही आपल्याला पडणार नाही. जे दृढ प्रवण मुले जे लोक अफेक्ट होतात त्यासाठी आपण टेम्पररी शेड्स जवळपास 47 आपले जिल्हा तयार केलेले आहे, तर त्याचीही माहिती तुम्ही सर्वांपर्यंत आम्ही गावोगावामध्ये पोहोचवली आहे. तर त्याची माहिती तुम्ही घ्यावा आणि गरज पडली तर इमिडिएटली त्या जे आपण शेड्स तयार केलेले आहेत टेम्पररी शेड्स तिथे शिफ्ट व्हा. याच्यानंतर बाकी जे साहित्य द्यायचे असेल लँडस्लाईड संदर्भात किंवा फ्लड संदर्भात, ते सर्व साहित्य आपण ते रबर बोट, वॉटर कटर, फ्लोटिंग पंप, लाईफ जॅकेट, बॅटरी, स्ट्रेचर, मेगाफोन वगैरे ते सर्व आपण उपलब्ध करून दिलेले आहे. आपला एक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण एक सेल स्थापित केलेला आहे, त्याचे नंबर आहे, नियंत्रण कक्ष आपण स्थापित केलेला आहे. त्या नियंत्रण कक्षचे नंबर आहे 02162-232-349. मी एकदा रिपीट करतो, खूप महत्त्वाचं आहे, 02162-232-349. तर कुठेही कोणाला कुठल्याही माणसाला काही या संदर्भात म्हणजे काही लँडस्लाईड संदर्भात किंवा फ्लड संदर्भात किंवा या प्रकारची कुठलीही डिझास्टर संदर्भात काही अडचणी आली तर या नंबरावर तुम्ही फोन करा आणि इमिडिएटली सूचना करा. समजा की एखादा रोड बंद झाला आहे, ते चालू झालेला नाही आहे, तर तरीही तुम्ही या नंबरवर फोन करू शकतो, आपण इमिडिएटली त्याच्या संदर्भात कारवाई करू. लोकांना आम्ही थोडं आवाहन करतो की जेव्हा शासन तुम्हाला सूचना देईल शिफ्ट व्हायला तेव्हा तुम्ही इमिडिएटली शिफ्ट होण्यासाठी तुमची भूमिका ठेवा आणि जेव्हा पाऊस जास्त पडतो तेव्हा तुम्ही प्रयत्न करा की कुठली दुसरी ठिकाणी जाण्याचा तुमचा जे प्रवास आहे ते टाळायचे. याच्यासोबत जे लँडस्लाईड अफेक्टेड काही आपले हायवेज किंवा आपले स्टेट हायवेज, नॅशनल हायवेज किंवा इंटरनल रोड्स आहे तर तिथेही तुम्ही जाण्याचा येण्याचा जे तुमचा ट्रॅव्हल आहे ते टाळावा. याच्यासोबत आपले जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर धबधबे आहे, तिथे लोक टुरिझमसाठी जातात आणि तेव्हाही काही घटना घडू शकते कारण तिथे चिखल खूप असतो. तर मान्सूनची काळ आहे, तुम्ही थोडासा तिथे जाण्याचा तुमचा जे नियोजन आहे त्याला पुढे ढकलावा जेणेकरून काही चुकीची घटना तेव्हा होऊ नये. याच्यासोबत आणखी मला एक गोष्ट सांगायची की जसं की मी सुरुवातीला सांगितलं आहे की यावेळी थोडा आपला पाऊस कमी झालेला आहे आणि अल्निनोमुळे अशी शक्यता दर्शवली जाते की पुढच्या वर्षी थोडा पाऊस कमी पडू शकतो. तर खूप महत्त्वाचं आहे की लोकांनी वॉटर कन्झर्वेशन केलं पाहिजे आणि त्यासाठी लोकांनी स्वतःच्या घरावरच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि अशा प्रकारची जी गोष्टी आहे त्याचं नियोजन केलं पाहिजे जेणेकरून पुढच्या वर्षी जेव्हा थोडासा पाणी कमी पडेल तेव्हा तुमचं स्वतःचं जे संरक्षित पाणी आहे त्याचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि एकदम नॉर्मली तुमच्या आयुष्यात काही अडचणी येणार नाही तसा नियोजन तुम्ही सर्व लोकांनीच केलं पाहिजे. आणि पाणीचा वापरसुद्धा जेवढा गरजे आहे त्याच्याप्रमाणेच करावा कारण शेवटी पाणी कन्झर्व करणे हे सर्व नागरिकाचीही जबाबदारी आहे. जेणेकरून हे जर तुम्ही सर्व लोकांनी राबवला तर जरी पाऊस या वर्षी आणि पुढच्या वर्षी जरी कमी पडला तरी कुठल्याही माणसाला कुठल्याही प्रकारची पाणी संदर्भात अडचणी येणार नाही. रेव्हेन्यू डिपार्टमेंट संदर्भात मला एक माहिती सांगायची होती की शासनाचे द्वारे महसूल विभागाचे द्वारे वेगवेगळी सर्व्हिसेस दिली जातात. ते सर्व्हिसेस आहे जसे की वारसाची नोंदणी करणे, ई करार नोंदणी करणे,
बोजा चढ़वने, बोजा कमी करने, मयता चे नाव कमी करने, अज्ञान पालन करता शेरा कमी करने, एकत्र कुटुंब करता ची नोंद कमी करने, विश्वस्ता चे नाव बदलने, संगणे करत सात बारा मधील चूक दुरुस्त करने, हे महत्त्वाचे महसूल विभागाद्वारे दिलेले सर्विसेस आहेत जे आपण तलाठी कार्यालयापासून देतो. त्यासाठी माणसाला तलाठी कार्यालयाला यावं लागते, तिथे ते त्याचे डॉक्युमेंट सबमिट करतात आणि त्याच्यानंतर परत व्हिजिट करून बघतात की त्याचा हा जे त्याने अर्ज दिलेला आहे त्याचं निराकरण झालेलं आहे किंवा नाही. मागच्या वर्षीपासून राज्य शासनाने एक नवीन प्रणाली चालू केली आहे, त्याचं नाम आहे ई हक. ई हक प्रणाली अंतर्गत कुठलाही माणूस हे जे नऊ प्रकारची मी तुम्हाला सर्व्हिसेस सांगितली ते सर्व सर्व्हिसेस त्याच्या घरीमध्ये बसून घेऊ शकतात. तुम्हाला मात्र जे ई हकची जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये जायचे, ते खूप सोपेची वेबसाईट आहे. जसं फेसबुक वेबसाईट आहे, तुमचा व्हॉट्सअप आहे, त्या प्रकारची ती वेबसाईट आहे. तिथे जाऊन तुम्ही जर अर्ज केला तर ते जे अर्ज आहे तुमचा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दिसते आहे आणि आम्हालाही बघायला खूप सोपेचा असतो की तुमचा जे अर्ज दिला होता ते किती दिवसापासून पेंडिंग आहे. तर हा जे ई हक प्रणाली आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करा. सद्यस्थितीमध्ये बऱ्यापैकी सर्व कुटुंबाकडे, म्हणजे ऑलमोस्ट सर्व कुटुंबाकडे कुठला तरी एक स्मार्टफोन असणार किंवा त्याच्या नातेवाईकाकडे असणार. तर जे काही स्मार्टफोन आहे किंवा तुमच्या जवळचा काही संग्राम केंद्र आहे किंवा CSC आहे तिथे जाऊन तुम्ही ई हकमध्ये तुमचा जे अर्ज आहे तिथे अप्लाय करू शकणार आणि त्याच्यानंतर महसूल विभाग याची काळजी घेणार की तुमचा जे अर्ज आहे त्याच्यावर योग्यचा निर्णय घेऊन त्याचं निराकरण वेळेवर केला जाईल. धन्यवाद. गणेश उत्सव आहे. केंद्र शासनाने 2020 एक नोटिफिकेशन काढला होता, त्याच्यामध्ये असा लिहिला होता की जे आपण मूर्ती बनवतो ते POPचा वापर न करताना मातीची बनवली पाहिजे आणि त्याच धर्तीवर स्टेट गव्हर्नमेंटने जूनला पर्यावरण सेक्रेटरीने एक आदेश काढलेला आहे की या 2020 जे नोटिफिकेशन आहे त्याची अंमलबजावणी करायची. तर त्याच धर्तीवर आम्ही एक पत्र काढलेलं आहे ज्याच्यामध्ये BDO आणि चीफ ऑफिसरला याची अंमलबजावणीची आदेश दिलेले आहे. तर याच्यासोबत आम्ही सर्वांना विनंती करतो आणि आमचं आव्हान देतील की जे POPचा वापर करून जे आपण मूर्त्या बनवतो आहे त्याच्यामुळे ते पाण्यामध्ये जेव्हा त्याचा प्रवास होतो तेव्हा ते नेहमीप्रमाणे त्याच्यामध्येच घेतात, त्याचा हे होत नाही आहे, काय म्हणतो आपण ते डिझॉल्व्ह होत नाही आहे ते. तर जास्तीत जास्त तुम्ही मातीचे आयडल्स बनवा आणि POPचा जे वापर इलेक्शनची कारवाई चालू झालेली आहे त्याच्या अनुषंगाने आपण मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी नवीन मतदार नोंदणी संदर्भात एक मोठी एक हे चालू करतो आहे मोहीम. तर त्याच्या अंतर्गत जे काही आपले तरुण नवीन वोटर्स आहे त्याला आम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या BLO फॉर्म घेऊन आणि तुमचा वोटर कार्ड जनरेट करून घ्यावा जेणेकरून तुम्ही सर्व जे लोक जे 18 वयापासून जास्त तुमची वय झाली आहे तुम्ही सर्व लोक वोटर ID घेऊन आणि वोट करण्यासाठी पात्र येतील. BLOs आणि BLAs हे हाऊस टू हाऊस सर्वे करणारच आहे, पण तुम्हीसुद्धा पुढाकार घेऊन स्वतःचा नोंदणी करून घ्यावी. आणि याच्यासोबत जे काही लोक दुसरी ठिकाणी शिफ्ट झालेले आहेत तर त्याची स्वतःची या जबाबदारी आहे की तुम्हाला तुमच्या इकडून नाव डिलीट करून दुसरीकडे ॲड करून घ्यावी आणि तुमच्या वोटर ID तुम्हाला जर काही नाव दुरुस्त करायचे असेल तर तरी तुम्ही BLO कॉन्टॅक्ट करून ते दुरुस्त करून घेऊ शकतो. आपली अपेक्षा आपण असा करू की डिसेंबरपर्यंत हे सर्व जे काम आहे नवीन नाव ॲड करणे, डिलीट करणे आणि दुरुस्ती करणे हे सर्व आपले जिल्हा झाले पाहिजे जेणेकरून प्रत्येक जे वोटर जे पात्र आहे त्यांना वोटिंग करण्याचा अधिकार असणार. धन्यवाद.